नमस्कार, मी भाग्यश्री पाटील। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आज आपटलेला शेअर म्हणजे IEX एनर्जी एक्सचेंज। तर या एनर्जी एक्सचेंजच्या बाबतीत सरकारचं काही म्हणणं आहे। 2-3 एक्सचेंजेस आहेत आणि हे 2-3 एक्सचेंजेस वेगवेगळे दर लावतात। त्याऐवजी सरकारचा असं म्हणणं आहे की खरेदीच्या ऑर्डर आणि विक्रीच्या ऑर्डर एकत्र आल्या पाहिजेत। एकत्र आल्यानंतर त्यामधून प्राईस फिक्सिंग होईल, म्हणजे कस्टमरला, ग्राहकाला स्वस्त दरात वीज मिळू शकेल आणि प्राईसचा 3 ठिकाणी वेगवेगळ्या किमती असं होणार नाही। त्यामुळं पॉवर मंत्रालयाने CERC म्हणजे सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन यांना असं सांगितलं आहे की सगळी जी एक्सचेंजेस आहेत त्याचं जे वर्किंग चालतं ते एकत्र करा, सल्लामसलत करा, सगळ्यांच्या खरेदी विक्रीच्या ऑर्डर एकत्र आल्या पाहिजेत आणि ही योजना लवकरात लवकर अंमलात आली पाहिजे। या ऑर्डर एकत्र करून प्राईस ठरवण्यासाठी एक वेगळी रेग्युलेटरी अथॉरिटी पाहिजे। सगळ्या एक्सचेंजेसवरच्या खरेदी विक्रीच्या ऑर्डर्स एकत्र करायच्या आणि मग एक युनिफॉर्म मार्केट प्राईस फिक्स करायची आणि ही जी युनिफॉर्म मार्केट प्राईस होईल ती सगळ्या एक्सचेंजेसना बंधनकारक असेल आणि सगळ्या एक्सचेंजेसवर त्याच प्राईसप्रमाणे ट्रेड होईल। त्यामुळे IEX जी मोनोपोली आहे ती मोनोपोली नष्ट होईल असं समजल्याबरोबर IEX शेअर 10-11% गडगडला। आज सकाळी सांगितल्याप्रमाणेच कोटक महिंद्रामध्ये 1.68% स्टेकच्या संदर्भात ब्लॉक डील झालं आणि हे ब्लॉक डीलमध्ये 1,6219 कोटी रुपयाचं हे ब्लॉक डील झालं। इंडोको रेमेडीच्या बद्दी प्लांटला किंवा बद्दी प्लांटमध्ये ओरल सॉलिड उत्पादन करण्याला जर्मन रेग्युलेटरने परवानगी दिली। स्टेट बँक ऑफ इंडिया बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी 50,000 कोटी रुपये बॉन्डच्या माध्यमातून उभे करायला परवानगी दिली। MRPL आणि HPCL यांचं मर्जर लवकर होण्याची शक्यता नाही, होईल की नाही हे पण सांगता येत नाही, कारण दोन्हीही कंपन्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे असं सरकारचं म्हणणं आहे। यावेळेला म्युच्युअल फंडांच्या SIP मधून कमाल स्तरावर पैसे गोळा झाले आणि हाच पैसा मार्केटमध्ये येतो आहे। ग्रीन लॅब इंडस्ट्रीनी त्यांच्या तामिळनाडू फॅक्टरीमध्ये कमर्शियल उत्पादन चालू केलं, त्यामुळे आज हा शेअर तेजीत होता। अल कार्गो लॉजिस्टिक्सनी गतीच्या सबसिडियरीमध्ये असलेला KWEचा 30% स्टेक घेण्याची जी प्रक्रिया होती ती प्रक्रिया पूर्ण केली। आज साखरेच्या संबंधातही बातमी होती। साखरेचे भाव वाढलेत,
रॉ शुगरचे पण भाव वाढलेत. अल्दिनोची शक्यता व्यक्त केली आहे. अल्दिनोमध्ये बुळे भारतात पाऊस कमी पडेल, ब्राझीलला पाऊस अति पडेल, त्यामुळे दोन्हीकडे पिकाचं नुकसान होईल असं सांगितलं जात आहे. पण जणू काही साखरेचे शेअर पळून जाणार आहे अशी खरेदी करायची नसते. पाहायचं ज्या दिवशी आणि एकदम काय साखरेचे शेअर पळून कुठे जात नाही, एक दिवस बातमी आली की वाढतात, नंतर चार दिवसांनी कमी होतात. तर ज्या वेळेला आपल्याला भाव परवडेल त्यावेळेला 100 शेअर घ्यायचे असतील तर 25 शेअर असे कमी कमी भावाला घ्यायचे. आणि मग तुम्हाला 2-3 महिने थांबता येईल, कारण चातुर्मासामध्ये साखरेचे दर नेहमीच वाढतात. दिवाळीपर्यंत व्रत वैकल्य असतात त्यामुळे. तर तुम्ही पण जसे जसे स्वस्त मिळतील तसे घ्यायचे आहे. आज शेअर काही प्रमाणात वाढले होते पण तो वाढलेला भाव तसाच टिकून राहत नाही. मार्केट रेकॉर्ड लेवलवर चाललं आहे म्हणून प्रॉफिट बुकिंगसुद्धा होत आहे आणि चर्निंगसुद्धा होत आहे. म्हणजे लोकांना जिथे प्रॉफिट आहे तिथून लोक बाहेर पडत आहेत आणि जे शेअर वाढले नाही आहेत, रिस्क रिवॉर्ड रेशो चांगला पडतो आहे, जे शेअर स्वस्तात मिळत आहेत आणि ज्या शेअरमध्ये ग्रोथ होईल असं त्यांना वाटत आहे त्या शेअरमध्ये लोक घुसत आहेत. त्यामुळे अचानक वेगवेगळे शेअर तुम्हाला वाढत असताना दिसत आहेत. म्हणजे नवीन आलेले शेअरही वाढताना दिसत आहेत. आज तुम्हाला सुला वाढत होता, सिरमा वाढत होता, काल कार ट्रेड शेअर वाढत होता, असे वेगवेगळे शेअर तुम्हाला वाढत असताना दिसत आहेत. त्यामुळे आदला बदल होतीय. जिथे प्रॉफिट मिळत आहे ते विकलं जात आहे, जे शेअर स्वस्त मिळत आहेत किंवा IPO मध्ये एक किंमत होती, आता IPO संपल्यानंतर 4-5 महिन्यांनी 100-150 रुपये तो शेअर स्वस्त मिळतो आहे, तर लोकांचा कल त्या शेअरकडे दिसतो आहे. मी उद्या कोर्स ठेवला आहे 9-12, दुपारी 1-4 या वेळामध्ये कोर्स आहे. फंडामेंटल आणि टेक्निकल दोन्ही गोष्टी शिकवल्या जातील. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे. 6-7 विद्यार्थी असतील. कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल तर त्यांनी या मोबाईलवरनं चौकशी करा. 9699615507 9699615507 या नंबरवर कोर्सची चौकशी करता येईल. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. आता आपली भेट 9:00 AM सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल. नमस्ते.